नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. लक्ष्मीनारायण होंडा. कणकवलीला कोरोनाचा विळ हा घट्ट. दोडा मार्गात गेला कोरोनाचा पहिला बळी. आणि जनता कर्फ्यू जाहीर करा, शिवसेनेच्या जानवी सावंत यांची मागणी. हेडलाईन सुप्रसिद्ध आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूया सविस्तर बातम्या. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा जो आकडा आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. या संदर्भात आम्ही सविस्तर माहिती घेणार आहोत आमच्या सिनियर करस्पॉन्डंट देवयानीजी वरसकर यांच्याकडून. देवयानीजी, नेमका कोरोना बाधितांचा आकडा सिंधुदुर्गातला काय आहे? आज आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? मला तुझा आवाज येतोय जुईली, व्यवस्थित ऐकायला येतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसात कोरोनाग्रस्तांचा जो आकडा आहे तो अनपेक्षितरित्या आणि दुर्दैवीरित्या वाढीस लागलेला आहे. दररोज 130, 160, 180 पर्यंत सुद्धा रुग्णांची संख्या पोहोचलेली आहे. आणि या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून जो काही हा कोरोना बाधितांचा जो चढता आलेख आहे तो पाहता सिंधुदुर्गामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. आरोग्यदृष्ट्या चिंतेचं वातावरण आहे. आज सध्याच्या परिस्थितीमध्ये जे पहिल्यांदी एक मृत्यू झाला तर आपल्या जिल्ह्यामध्ये एक हलकल्लोळ माजलेला होता, परंतु आजच्या घडीला 45 मृत्यू कोरोना बाधितांचे झालेले आहेत. आणि हा जो आकडा आहे हा आपल्या जिल्ह्याच्या मानाने फारच मोठा आहे. त्याचबरोबर आज जवळजवळ 980 ऍक्टिव्ह रुग्ण वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा उपचार घेत आहेत. त्याच्यामध्ये जिल्हा रुग्णालयाचा फार मोठा वाटा आहे, त्याचबरोबर आरएच आहेत, कोविड सेंटर्स आहेत. आणि परवाच्या दिवशीच जे नव्याने स्थापन केलेलं आहे ते म्हणजे कांदळगावचं डॉक्टर रेडकर यांनी केलेलं खासगी जो काही कोविड सेंटर आहे ते. या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यातल्या काही खासगी हॉस्पिटल्सनी सुद्धा कोविड सेंटर्स उभारण्याची तयारी दर्शवलेली आहे, मात्र अद्याप ते झालेलं नाहीये. परंतु आजची सध्याची स्थिती बघता, कोरोनाची जो काही चढता आलेख आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला तो बघता, सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोरोना संदर्भातली जी काही परिस्थिती आहे ती भयावह आहे. जुईली, नक्कीच. काल आपण बघितलं तर कुडाळ शहर असू दे किंवा पंढूरतिठा बाजारपेठ असू दे, या ज्या बाजारपेठा आहेत त्या ग्रामपंचायत किंवा स्थानिक व्यापाऱ्यांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. आणि काल आमदार वैभव नाईक पण असं म्हणाले होते की जिल्ह्यात लॉकडाऊन होणं गरजेचं आहे, पण त्यासाठी प्रशासनाकडून नाही तर सामान्य जनतेनं हे लॉकडाऊन करणं गरजेचं आहे, स्थानिकांनी पुढाकार घेऊन हे लॉकडाऊन करणं गरजेचं आहे. आताची जर आपण परिस्थिती पाहिली, कारण गेल्या काही महिन्यांपासून जर आपण बघतोय की अनेक उद्योगांवर याचा परिणाम झालाय लॉकडाऊनमुळे. अनेक जण घरातच बसून आहेत, काही जणांचे रोजगार गेले आहेत, तरुण बेरोजगारांची संख्या जी आहे ती पण वाढते. मग ह्या क्षणी जर कोरोनाची संख्या कमी करायची असेल तर जिल्ह्यात लॉकडाऊन करणं गरजेचं आहे का? हा उपाय ठरू शकतो का? आपलं काय मत आहे? जुईली, तुझा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. लॉकडाऊन खर तर 22 मार्च पासून जो काही लॉकडाऊन आपल्या संपूर्ण देशामध्ये केलं गेलं ते जूनच्या पहिल्या तारखेपर्यंत पूर्ण कडक लॉकडाऊन होतं. जूनच्या पहिल्या तारखेपासून अनलॉक 1, अनलॉक 2, अनलॉक 3 आणि आज अनलॉक 4 पर्यंत आपण आलेलो आहोत. परंतु हे अनलॉक 4 करताना किंवा अर्थचक्राला गती देण्यासाठी हे एक एक गोष्ट अनलॉक करताना सर्वसामान्य माणसाचा विचार कुठेतरी केला गेला गेलेला नाहीये असं मला वाटते. अनलॉक करताना आज मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये कारखाने उघडलेले आहेत, तिथल्या लोकांना कामावरती बोलवलं जात आहे. परंतु आपण त्या शहरांचा विचार सोडून देऊया, आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला तर आज आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमधल्या व्यापारी पेठा ज्या आहेत
त्या पूर्णपणे सक्षमतेने सुरू झालेल्या आहेत. मात्र सर्वसामान्य माणसाचे जे काही रोजगार आहेत त्यांना ते जे काही रोजंदारीवरती कुठे कामाला जातात किंवा त्यांना जाण्याची जी काही त्यांच्या कामाची जी काही ठिकाणं आहेत ती अद्याप तेवढ्या सक्षमतेने तेवढ्या पूर्णपणे सुरू झालेली नाहीयेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस जो आहे तो एकीकडे कोरोनापासून वाचण्यासाठी लॉकडाऊनची मागणी करते, परंतु त्याच ठिकाणी दुसऱ्या वेळेस त्याची मनस्थिती अशी आहे की आपलं स्वतःचं जर अर्थचक्र चाललं नाही तर आपलं घर कसं चालणार, अशा द्विधा मनस्थितीत आणि अत्यंत भयानक अशा कात्रीत सर्वसामान्य माणूस सापडलेला आहे. जेव्हा लॉकडाऊन पुकारलं गेलं मार्च महिन्यामध्ये त्यावेळेस एकूणच केंद्र शासनाने त्यावेळेस बँक किंवा ज्यांचे हप्ते आहेत, अनेक जणांची घरं हप्त्यांवरती आहेत, अनेकांनी वाहनं हप्त्यांनी घेतलेली आहेत, अनेकांनी घरातल्या काही चीज वस्तू हप्त्यांनी घेतलेल्या आहेत, त्यावेळेस बँकांना असं आवाहन केलेलं होतं की 3 महिने त्यांच्याकडे तुम्ही हप्त्यांसाठी तगादा लावू नये. त्याचप्रमाणे इतर ज्या काही गोष्टी होत्या, लाईटचं बिल आहे किंवा काय आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ती त्यावेळेस ती देण्यात आलेली नव्हती. परंतु जुई आज परिस्थिती इतकी भयानक आहे की आज ज्या लोकांनी हप्त्यांवरती घरं वगैरे घेतलेली आहेत त्यांच्या घरी दर 8 दिवसाला बँकेचे फोन जातात, बँकेचा कर्मचारी त्यांच्या दारामध्ये जाऊन उभा राहतो. एमएसईबीने तर कहरच केलेला आहे, गेल्या 3 महिन्याचं 4 महिन्याचं जे काही बिल आहे ते एवढं भरमसाठ प्रमाणामध्ये दिलेलं आहे की त्या आकडे बघूनच सर्वसामान्य माणसाचे डोळे पांढरे झालेले आहेत. मग अशा पातळीवरती एकीकडे लॉकडाऊनची जेव्हा मागणी होते त्यावेळेस सर्वसामान्य माणूस करणार तरी काय, लॉकडाऊन झालं तर निश्चितच लॉकडाऊन ही इथल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनातली आवश्यक अशी गोष्ट आहे, परंतु त्याचबरोबर त्याचं स्वतःचं अर्थचक्र चालू राहण्यासाठी काय पर्याय केला गेलेला आहे, मग तिथे प्रशासन असेल किंवा राज्य शासन असेल किंवा इथले नेते असतील, त्यांनी यासाठी काय केलेलं आहे याची स्पष्टता कुठेही अजूनही होत नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य माणूस जो आहे तो अत्यंत द्विधा मनस्थितीत सापडलेला आहे. एकीकडे लॉकडाऊन करायचं तर घरी बसायला पाहिजे आणि दुसरीकडे जर आपण बाहेर पडायचं तर आपल्याला कोरोनाचं बळी व्हावं लागेल. कारण जुईली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाची आज 980 ऍक्टिव्ह रुग्ण असताना एवढी भयानक परिस्थिती आहे, त्याचा जर विचार केला तर आज जिल्हा रुग्णालय म्हणा, आरएच म्हणा किंवा इतर कोविड सेंटर्स म्हणा, इथे जे काही आहेत सध्या परिस्थितीमध्ये जे काही आरोग्य विषयक सुविधा आहेत, जे आरोग्य कर्मचारी आहेत, जे डॉक्टर आहेत, ते गेल्या 5-6 महिन्यापासून अविरत काम करतायत. आणि हाच जर कोरोनाबाधितांचा संख्या ही जर अशीच जर वाढत चालली तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती कोविडच्या पार्श्वभूमीवरती फार भयानक होऊ शकते. आणि ह्याचा विचार कुठेतरी तातडीने सक्षमतेने आणि साकल्याने व्हायला पाहिजे असं मला वाटते. जुईली, निश्चितच तुम्ही अनेक मुद्दे ह्यामध्ये मांडलेत, पण इथे अजून एक मुद्दा उपस्थित होतोय की आता आमदार वैभव नाईक म्हणालेत की तुम्ही लॉकडाऊन करा, पण प्रशासनाकडून हे न होता सामान्य नागरिकांना पुढे येऊन करा. मग राजकीय भूमिका नेमकी कशी असेल, राजकारण्यांचं नेमकं यावर काय मत आहे, ते कशा प्रकारे ह्याला पाठिंबा देतील? जर हे लॉकडाऊन साठी त्यांनी पाठिंबा दिला पण त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, आणि हे जे सगळे आपण मुद्दे म्हणतोय जसं की बँकांचे हप्ते असू देत किंवा लाईट बिल भरणं असू देत, हे सगळे जे मुद्दे आहेत किंवा हे जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते कसे सुटणार आहेत, त्याला राजकारणी काय मदत करणार आहेत किंवा त्यांची काय भूमिका असेल या सगळ्यावर? बरोबर आहे जुईली, हा सुद्धा अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे. तसं बघितलं तर आज जे जिल्हा प्रशासन आहे, खरं बघायला गेलं तर अनलॉक 4 जेव्हा केला गेला आणि त्यावेळेस जी काही मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या संपूर्ण राज्यामध्ये, त्यानुसार आता जे काही लॉकडाऊन करायचं किंवा जिल्हा पातळीवरती जे काही करायचं त्याचे जे पहिल्यांदा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते ते आता सगळे अधिकार हे मुख्य सचिवांना देण्यात आलेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला लॉकडाऊन जर करायचं असेल तर त्याला सक्षम प्राधिकरण हे आता जिल्हाधिकारी नसून हे मुख्य सचिव, राज्याचे मुख्य सचिव जे आहेत ते आहेत. त्यामुळे या जर आपल्या जिल्ह्यामध्ये जर कोरोनाची खरंच साखळी तोडायची असेल किंवा आपल्या जिल्ह्यातल्या कोरोना बाधितांचा आकड्याला जर कुठेतरी आळा घालायचा असेल
आणि जर पूर्णपणे कडकडीत लॉकडाऊन हे जे काही हा जो काही शब्द वापरला जातो तो जर करायचा असेल तर यासाठी जिल्ह्यातल्या प्रशासनाने जरी प्रस्ताव पाठवला तरी इथलं राजकीय पाठबळ त्या प्रस्तावाला असल्याशिवाय तो प्रस्ताव मंजूर होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. नक्की. आणि आता तू एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की सर्वसामान्य जनतेच्या या प्रश्नांसाठी आपल्या जिल्ह्यातील नेते मंडळी काय करतायत. एक प्रातिनिधिक स्वरूपातला मेसेज किंवा अशा अनेक मेसेज आज व्हॉट्सअपवरती फिरतायत. एक प्रातिनिधिक स्वरूपातला असाच एक मला थोडासा भावलेला मेसेज मी तुला वाचून दाखवते आणि तो असा आहे. एका व्हॉट्सअप युजरने असं म्हटलेलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पक्षांच्या पक्षप्रमुखांना एक नम्र निवेदन. प्रत्येक पक्षाने आपले कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यासाठी एक संपर्क कार्यालय सिंधुदुर्ग नगरी म्हणजेच ओरोस येथे सुरू करावे. ते कायमस्वरूपी चालू असावे. तेथे आपले 3 ते 4 कार्यकर्ते कायमस्वरूपी ठेवावेत. आज अशा संपर्क कार्यालयाची जनतेला फार आवश्यकता आहे. निवडणुकीच्या वेळी गावागावात सजलेली सर्वच पक्षांची सुसज्ज कार्यालये दिसतात. निवडणूक झाल्यानंतर ती बंद होतात. त्यापेक्षा प्रत्येक पक्षाने दुसऱ्या पक्षावरती चिखलफेक करण्यापेक्षा अशी सेवा जर केली आणि आपल्या पक्षाचं जर कार्य करून दाखवलं तर जनता त्यांना दुवा दिल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनाच हात जोडून कळकळीची विनंती. तुमचाच एक त्रस्त मतदार. जुईली ही जी काही पोस्ट आहे ती व्हॉट्सअपवरती फिरते आणि मला असं वाटतं की जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं जे काय आहे ते या 8-10 वाक्यांमध्ये त्या जो कोणी पोस्ट करता आहे त्याने नक्कीच त्याने प्रातिनिधिक रित्या हे बोलून दाखवलेलं आहे. आणि तू म्हणालीस की कालच आमदार वैभव नाईक यांनी लॉकडाऊन आपल्या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे असं एक मत व्यक्त केलं. व्हायला पाहिजे हे 100% निश्चित आहे. याच्यावरती मी आता मगाशी म्हटलं तसं जरी इथल्या प्रशासनाने इथे लॉकडाऊन व्हावं किंवा ही कोरोनाग्रस्तांची साखळी कोरोनाची साखळी तुटावी म्हणून लॉकडाऊनचा प्रस्ताव शासन राज्य शासनाला पाठवला तरी येथील राजकीय पाठबळ त्या प्रस्तावाला असल्याशिवाय येथे लॉकडाऊनची परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही हे तर सत्यच आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या भवितव्याचा विचार करता या सर्व राजकीय प्रतिनिधींनी एकत्र येऊन याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. जुईली मला तुला इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते की जेव्हा मे महिना होता जेव्हा गणपतीचा सीझन होता तेव्हा अनेक राजकीय नेते चाकरमान्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येण्याविषयी फार त्यांची भूमिका फार स्ट्रॉंग होती. चाकरमानी आले इथे राहून गेले. गणपती सुद्धा चाकरमानी आले इथे राहून गेले. चाकरमानी परत निघून गेले. परंतु त्या चाकरमान्यांसाठी इथल्या राजकीय राजकीय नेत्यांचं जे पाठबळ त्या चाकरमान्यांना होतं तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा 100% जास्त पाठबळ येथील जनतेसाठी असायला पाहिजे अशी सर्वसामान्य माणसाची धारणा आहे आणि त्याचंच प्रतिनिधित्व या एका मेसेजमध्ये सुद्धा दिसून आलेलं आहे. आपण जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसासाठी जर विचार केला तर या सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काहीतरी ठोस भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे. तरच हा जो काही कोविडचा आपल्या जिल्ह्यातला चढता आलेख आहे तो कुठेतरी आपण त्याला कुठेतरी बाण घालायला मदत होईल. जुईली नक्कीच तुम्ही फार महत्वाचे मुद्दे यात मांडले. जर लॉकडाऊन करायचा जर विचार असेल तर फक्त स्थानिक पातळीवरून विचार करून चालणार नाही किंवा प्रशासनाकडूनही चालणार नाही तर त्याला राजकीय पाठबळही देणं फार महत्वाचं असेल. हे जरी योग्य असलं तरी आता ह्या सगळ्याकडे बघताना प्रशासन कशा पद्धतीने ही परिस्थिती हाताळते कारण आपण बघतोय की एक राजकीय बळी गेलाय आपल्या जिल्ह्यातला एक राजकीय बळी गेलाय तो कशामुळे तर व्हेंटिलेटर बेड त्यांना न मिळाल्यामुळे हा गेलाय आणि असे अनेक कितीतरी बळी यापुढेही जाण्याची शक्यता आहे. जर इथे राजकीय बळी जाऊ शकतो तर तिथं सर्वसामान्यांचं काय हे हा पण मुद्दा एक उपस्थित होतोच पण त्याचबरोबर आता प्रशासन ही परिस्थिती नेमकी कशी हाताळणार आहे कारण अनेक सुविधा कमी आहेत अनेक आरोग्याच्या सुविधा इथे कमी पडत आहेत मग अशावर प्रशासन कशा पद्धतीनं ही सगळी परिस्थिती हाताळेल या क्षणी. जुईली बरोबर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा जर बघितली तर मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे गेल्या
पाच महिन्यांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवरती प्रचंड असा ताण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी काही आपलं एक प्रमुख जिल्हा रुग्णालय, बाकीची आरएच किंवा कोविड सेंटर, स्थानिक पातळीवरती केलेली कोविड सेंटर, ही जी काय आहेत ती आज पूर्णपणे भरून भरलेली आहेत. आज आपल्या जिल्ह्यातल्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या बघता, ही जी काही आपल्या जिल्ह्यामध्ये असलेली जी काही आत्ताची जी काही परिस्थिती आहे ती फार त्रोटक आहे. आणि याच्या पुढे हा असाच जर आकडा वाढत राहिला तर ती आरोग्य यंत्रणेची फार मोठी डोकेदुखी ठरणार आहे. आणि आता डोकेदुखी ठरली म्हणून त्याला अमृतांजन बाम लावला आणि ती डोकेदुखी थांबवली अशी परिस्थिती अजिबात नाही. याच्यावरती काहीतरी ठोस उपाय काढणं अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीने दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री महोदय आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले होते आणि त्यांनी ऑक्सिजन प्लांट म्हणा किंवा इतर खासगी हॉस्पिटल्सना आपले बेड या ह्याच्यासाठी द्यावेत असं आवाहन केलेलं होतं, परंतु ही भविष्यातली तरतूद झाली. आज ज्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यातली कोविडग्रस्तांची संख्या वाढतीये ती बघता आणि आपल्या जिल्ह्यातली त्रोटक आणि तुटपुंजी आरोग्य व्यवस्था बघता, या सगळ्या एकूणच आरोग्य व्यवस्थेवरती प्रचंड असा ताण आहे. त्यातच जुली दुर्दैवाने जिल्हा रुग्णालयातले म्हणा, आरएच मधले म्हणा, प्राथमिक आरोग्य केंद्रातले म्हणा, अनेक डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह झाल्यामुळे अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणा ही बंद ठेवण्याची परिस्थिती आलेली आहे. तिथले कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे ती प्राथमिक आरोग्य केंद्र बंद ठेवण्याची परिस्थिती आलेली आहे. अशा वेळेस कोविड व्यतिरिक्त जर एखादा आजार किंवा एखाद्या आजाराने कुठल्या एका सर्वसामान्य माणसाला जर हॉस्पिटलमध्ये किंवा सर्वसामान्य रुग्णालयामध्ये जर जायचं असेल तर त्याच्यासाठी ही परिस्थिती आताची अत्यंत भयावह अशी आहे. याच्यामध्ये जर आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींचा जर अतिरेक न करता किंवा एक्झॅजरेट न करता जर काही वस्तुस्थिती जर मांडली तर निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्याची आत्ताची आरोग्यविषयक परिस्थिती ही तशी बघितलं गेलं तर गंभीर आहे. कारण डॉक्टर तेवढेच आहेत, परिचारिका तेवढ्याच आहेत, आरोग्य कर्मचारी तेवढेच आहेत, सफाईगार तेवढेच आहेत, शिपाई तेवढेच आहेत, ड्रायव्हर्स तेवढेच आहेत आणि कोविडची संख्या मात्र दिवसेदिवस वाढती आहे. किती दिवस, किती महिने ही लोक अविरत असं काम करणार? त्यांनाही कुठेतरी विश्रांतीची गरज आहे, त्यांना रिप्लेसमेंट सध्या नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत कोविडची चेन तोडण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करणं आणि या सगळ्याच यंत्रणेला थोडासा एक रिलीफ मिळेल या दृष्टीने काहीतरी पावलं उचलणं ही काळाची गरज आहे. आणि त्याच्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं स्थानिक प्रशासन किंवा प्रशासकीय पातळीवरती त्यांच्याकडून जे काय करायला पाहिजे होते ते केलं जातंय, परंतु याच्यासाठी प्रशासकीय पातळी प्रशासनाबरोबरच राजकीय नेते आणि सर्वसामान्य माणसांनी सुद्धा जर या सगळ्यांना साथ दिली तर निश्चितच हा जो काही कोविडचा लढा आहे तो आपण सिंधुदुर्गवासीय जिंकू शकू अशी आपल्याला खात्री आहे. जुईली धन्यवाद देवयानी जी आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. या संदर्भातले अधिक अपडेट आम्ही तुमच्याकडनं अशा जाणून घेत राहू. धन्यवाद. आता आपण जसं पाहिलं तर जिल्ह्यातली कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या, बळींची संख्या, त्यामुळे जरी लॉकडाऊनची मागणी होत असली तरी पूर्णपणे त्यावर योग्य उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी करून नंतरच ते राबवणं गरजेचं ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल. आम्ही प्रत्येक क्षणाचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास इथंच थांबूया. आपणही अजिबात घराबाहेर पडू नका, विनाकारण गर्दी करू नका, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा असं आवाहन आम्ही सिंधुदुर्ग लाईव्ह तर्फे तुम्हाला करतोय. त्यामुळं स्वतःची काळजी घ्या आणि कोरोनाच्या जात अडकू नका. आता इथंच थांबतोय. तुर्तास पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाद अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय. आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर वीडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर वीडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर व
भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्री मार्ट कुडाळ, होंडा, फस्पी ऍग्रो इक्विपमेंट, फोकस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ऍग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ऍग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ वेंगुर्ला, कसाल व दोडामार. आमचा पत्ता वोगटे कंपाऊंड, उद्यान नगर, कुडाळ. संपर्क 94-23-41-73, 90-11-39-76-63 आणि 72-63-83-99. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घेऊन आली आहे बांबू आणि काजू लागवडीसाठी पडीक जमीन विकास कर्ज योजना. योजनेचा उद्देश जिल्ह्यातील पडीक जमिनीवर लागवड, फलोत्पादन क्षेत्रात वाढ, शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पादनात वाढ, प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अगदी कमी व्याजदराने सुलभतेने करणार पुरेसा कर्ज पुरवठा. हेक्टरी काजूसाठी 5,07,000 तर बांबूसाठी 1,73,000 प्रकल्प खर्च मर्यादित. प्रकल्प खर्चाच्या 75% मिळणार शेतकऱ्यांना कर्ज. संस्था सभासदांसाठी 9.50% तर वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी थेट 10% इतक्या अल्पदराने होणार कर्ज पुरवठा. तर मग वाट कसली पाहताय? अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी. प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी. फोन नंबर 023-62-22-90-05-10. प्रवेश प्रवेश प्रवेश. प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटरमार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळं नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34-acre कॅम्पस, तज्ञ अनुभवमुक्त व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या जिल्ह्यानुसार विविध प्रवर्गातील मुलांना सगळे सवलत. अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः स्पीकर हब, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली,
हरपूर बुद्रुक तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब थोंबरे 97630 72417, डॉक्टर महेश साटम 94211 46337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94216 37803, प्राध्यापक सुयोग सावंत 94204554488, प्राध्यापक वैभव माइनकर 90498-13870 आणि श्री अनाजी सावंत 94222-63-38-21. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. कणकवलीत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढते. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येनं प्रशासनावरचा ताणही वाढतोय. या संबंध परिस्थितीचा आढावा देण्यासाठी आमच्याशी थेट जोडले गेलेत आमचे सिनियर करस्पॉन्डंट राजन चव्हाण. राजनजी, कणकवलीतली नेमकी परिस्थिती काय आहे, काय सांगाल? जुली कणकवली तालुका हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरत आहे. कणकवली तालुक्यामध्ये जर बघितलं तर एकट्या तालुक्यामध्ये जवळपास 841 रुग्णांची नोंद जी आहे ती कणकवली तालुक्यामध्ये झालेली आहे. त्यामध्ये जवळपास 12 रुग्ण जे आहे ते कोविडमुळे दगावलेले आहेत. सध्यास्थितीत बघता आपण तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पहिला रुग्ण जो होता तो कणकवली तालुक्यामधील नडगेवे गावामध्ये आढळला होता. त्यानंतर दिवसेंदिवस बघितलं आपण तर रुग्णसंख्या ही कणकवली तालुक्यामधील वाढतच आहे. यामध्ये विशेषतः बघितलं आपण सध्या देशभरामध्ये अनलॉक 4 फेज सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी सुरू आहे. प्रशासन वारंवार जनतेला आवाहन करतंय की तुम्ही बाहेर पडताना किमान सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा, मास्कचा वापर करा, हँड सॅनिटायझरचा वापर करा. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. परंतु नागरिक मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसून येते. आपलं कर्तव्य जे आहे की स्वतःची काळजी घेणं आणि त्यासोबत समाजाची काळजी घेणं, सोशल डिस्टन्स पाळणं, ह्या गोष्टींनी नागरिकांकडून पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कणकवली तालुक्याचा विचार करता येथील सुवर्णकारांनी निर्णय घेतलेला आहे की पुढील 7 दिवसांसाठी सुवर्णकारांची दुकानं जी असतील ती बंद असतील. कारण कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कुठंतरी बाजारातील गर्दी जी आहे ते नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी म्हणा किंवा बाजारात जी काही गर्दी होते त्या गर्दीवरती कोणाचंही नियंत्रण नाही आहे. परंतु यासाठी ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जसं कुडामध्ये व्यापारी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एक स्पॉन्टेनियसली निर्णय घेतलेला आहे की 8 दिवस संपूर्णपणे कुडाळ तालुक्यातली बाजारपेठ जी असतील ती पूर्णपणे कडकडीत बंद असेल. त्या अनुषंगानेच कणकवली तालुक्यामध्ये सुद्धा कणकवली शहर म्हणा की वांद्रे बाजारामध्ये कडकडीत बंद पाळणं गरजेचं आहे. जेणेकरून ही कोरोनाची साखळी कुठेतरी तुटू शकेल, अन्यथा ही रुग्णसंख्या अशाच पद्धतीनं वाढण्याची भीती जी आहे ती व्यक्त होत आहे. संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला असता जवळपास 2200+ रुग्ण जे का आहेत ते जिल्ह्यामध्ये आहेत. त्यापैकी 40%+ रुग्ण जे आहेत ते एकट्या कणकवली तालुक्यातील आहेत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. दोडामार्ग तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेला असून ग्रामीण रुग्णालय 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलाय. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे चीफ रिपोर्टर संदीप देसाई यांनी. पाहूया लाईव्हमध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे. आपण या ठिकाणी आज आहोत आपल्या दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात. जे रुग्णालय गेली कित्येक वर्ष रात्रंदिवस 24 तास सुरू असतं ते रुग्णालय आज कोरोनामुळे पहिल्यांदाच तब्बल 3 दिवसांसाठी बंद करण्यात आलेलं आहे. दोडामार्गमध्ये कोरोनाने पहिला बळी घेतल्याचं वृत्त आज जिल्हा आरोग्य यंत्रणेकडनं या ठिकाणी. जो एक बँक कर्मचारी होता या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट 3 तारखेला पॉझिटिव्ह आलेला होता आणि त्याचा मृत्यू झाल्याची बातमी या ठिकाणी येऊन धडकते. आरोग्य विभाग मात्र अजूनही त्याचं अधिकृत या ठिकाणी माहिती जाहीर करत नाही आहे. मात्र ही बातमी खरी असल्याची विश्वसनीय आपल्याला सूत्रांकडून समजते. त्यामुळे दोडामार्गमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेल्याने हा फार मोठा दोडामार्गसाठी धक्का आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेली अनेक दिवस हे मार्चपासून आत्तापर्यंत दोडामार्गमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचे खूप या ठिकाणी कमी प्रादुर्भाव होता. मात्र गेल्या गणेश चतुर्थीनंतर जो प्रादुर्भाव आहे तो एकदम वाढलेला आहे.
दोडामार्ग शहरात काल 12 जण आणि ह्यापूर्वी सुद्धा अनेक जण या ठिकाणी पॉझिटिव्ह सापडलेले होते. कालचा जो कोरोना बाधितांची संख्या तब्बल 23 होती आणि त्या 23 12 जण दोडामार्ग शहरातील होते. त्यामध्ये दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचा सुद्धा कर्मचारी या ठिकाणी पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे. यापूर्वी सुद्धा एक इथला 108 जो वाहक आहे तो पॉझिटिव्ह आढळून आलेला होता, मात्र काल कर्मचारी या ठिकाणी पॉझिटिव्ह आढळल्यामुळे आपण पाहू शकतो की माझ्या समोर या ग्रामीण रुग्णालयाच्या बरोबर दर्शनी भागावर या ठिकाणी आरोग्य यंत्रणेने एक फलक लावलेला आहे. त्या ठिकाणी स्पष्ट शब्दात लिहिलेला आहे की आम्हाला झालाय, आमच्याकडून तुम्हाला होऊ नये यासाठी ही खबरदारी. निश्चित अतिशय सावधानता आणि नागरिकांना जी रुग्णसेवा देणारी हे एक रुग्णालय होतं. आज त्या ठिकाणी कोरोना थडकल्याने थेट या ठिकाणी हे ग्रामीण रुग्णालयाचा दरवाजा बंद करण्यात आलेला आहे. फक्त अत्यावश्यक सुविधा ज्या अति तातडीच्या असतील त्या सुरू आहेत. आपण पाहू शकतो आजमध्ये सुद्धा की ग्रामीण रुग्णालयाचा आवार आणि या जो नेहमी गजबजलेला असतो रुग्णसेवेसाठी तो पूर्णपणे या ठिकाणी कुठेतरी होत आहे. तो महत्वाच्या सेवा सुविधांसाठी आवश्यक या ठिकाणी यंत्रणातील या ठिकाणी कार्यरत आहे. आपण पाहू शकतो पूर्णपणे जो ग्रामीण रुग्णालयाचा हा पूर्ण भाग आहे तो मोकळा आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी सुद्धा आहेत. फक्त अति तातडीच्या ज्या महत्वाच्या सेवा द्यायच्या आहेत त्याच्यासाठी या ठिकाणी ही सेवा सुरू आहे. बाकी संपूर्ण जर आपण ग्रामीण रुग्णालयाचा आवार बघितला, आतमधले दोन्ही पुरुष आणि स्त्री वॉर्ड आहेत ते सुद्धा पूर्णपणे रिकामे आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांचं सुद्धा केबिन या ठिकाणी बंद आहे. यावरून समजतं की केवढी मोठी झळ या दोडामार्ग तालुक्याला बसलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी यापुढे स्वतःची काळजी स्वतः घेणं आवश्यक आहे. जर या ठिकाणी रुग्णांची सेवा करणारं रुग्णालय कोरोना पुढे हतबल आहे तर नागरिकांनी यावरून आपण किती सावधानता बाळगली पाहिजे याची सुद्धा दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी संदीप देसाई, दोडामार्ग. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाखातलं पॅकेज आणि जगाचे सफर घडवणारं उज्ज्वल करिअर मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्हीत जॉईन करा. EIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाईम स्टडीज, EIMS ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98198-30193, यशोदा मॅडम 98214-76438. सिंधुदुर्ग नगरीमधील महिला पोलीस विनया विठ्ठल राऊळ हिने आपल्या बेडरूम मध्ये पंख्याला दोरी लावून आत्महत्या केली. विनयाच्या आत्महत्येमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे. सिंधुदुर्ग नगरीमधील महिला पोलीस विनया विठ्ठल राऊळ हिने 13 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास आपल्या बेडरूम मध्ये पंख्याला दोरी लावून आत्महत्या केली. या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र विनयाच्या आत्महत्येमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे. विनयाचे पतीही सिंधुदुर्ग नगरी इथं पोलीस खात्यात कार्यरत आहेत. याबाबत अधिक तपास सिंधुदुर्ग पोलीस ठाण्याचे API शिवप्रसाद पवार करत आहेत. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअर साठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. Wi-Fi सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. पावशी मिटक्याची वाडीतील हेमंत पंडित यांच्या घराला दुपारी अचानक आग लागली असून घरातील सर्व सामान जळून खाक झालाय. कुडाळ तालुक्यातील पावशी मिटक्याची वाडी येथील हेमंत पंडित यांच्या घराला दुपारी भीषण आग लागून या आगीत त्यांच्या घराचं मोठं नुकसान झालंय. ज्यावेळी आग लागली त्यावेळी हेमंत पंडित हे आपल्या कुटुंबासहित नातेवाईकांकडे गेले होते. मात्र धुराचा लोट दिसल्यानं शेजाऱ्यांनी ही घटना सांगितली. यावेळी घटनास्थळी पावशी सरपंच बाळा कोरगावकर, राजू शेटे, ग्रामसेवक सरिता धामापूरकर, विद्या हरबळकर घटनास्थळी दाखल झाले. ही आग अग्निशमन दलाच्या सहाय्यानं विझवण्यात आली. आज 12 सुमारास हेमंत पंडित हे आपल्या नातलगांकडे घर बंद करून गेले होते. त्याच दरम्यान 1:30 त्यांच्या घरात कशाने तरी आग लागली, परंतु ते सिद्ध अद्यापही झालेलं नाहीये. परंतु आज ते स्वतः नसल्यामुळे शेजाऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत तो वेळ गेलेली होती. कारण आग ज्यावेळी भडका वरती दिसायला लागला त्यावेळी शेजाऱ्यांच्या लक्षात आलं. तदनंतर शेजाऱ्यांनी तो भरपूर प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, तरी असून सुद्धा त्यांना त्या प्रयत्नात यश मिळताना जरा कठीण झालं. म्हणून MIDC कुडाळचा अग्निशामक बंब
जो पाचारण करावं लागलाय त्यांना सुद्धा बऱ्यापैकी शर्थीचे प्रयत्न त्यांनी केले. तर नंतर शर्थीचे प्रयत्नानंतर आत्ताच्या क्षणाला आग आटोक्यात आलेली आहे. त्याचवेळी आम्हाला आम्ही सरपंच उपसरपंच तसेच तलाठी ग्रामसेवक यांना समजताच आम्ही त्या क्षणी त्यांच्याकडे उपस्थित राहून त्या कुटुंबाचे जे अत्यावश्यक बाबी ज्या होत्या त्या पूर्तता केल्या. तर त्याचबरोबर अग्निशामक बंबाने पूर्णपणे आग विझवली आणि त्यांचे पूर्ण जे कागदोपत्री तसेच पैसे किंवा सोनं जे होतं ते पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाद अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. मॅनेजमेंट स्टडीजच्या सर्वोत्कृष्ट कॉलेजमध्ये प्रवेश सुरू. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मुंबई विद्यापीठाशी संलग्न लोकमान्य ट्रस्टचं देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणजेच BMS या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू. पात्रता कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण. ओपन कॅटेगरी 45%, इतरांसाठी 40% गुण आवश्यक. आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज इमारत, वातानुकूलित वर्ग, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, वसतिगृहाची सुविधा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, चर्चासत्र आणि विविध कार्यक्रम. याबरोबरच विविध कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी आणि कॅम्पस इंटरव्ह्यू. मर्यादित जागा. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, पहिला मजला, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव नजीक, सावंतवाडी. संपर्क 94 20 82 12 99 90 75 33 89 98 70 30 93 80 91 आणि 70 30 93 80 92. आजच प्रवेश घ्या. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची, कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगी सह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचनाकार्यांची परवानगी. सर्व अत्याधुनिक सुख सोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण न्यूटी बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साइट पत्ता: सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. साहेब रिसर्च सेंटर सावंतवाडी घेऊन येत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत ज्ञानगंगा खरोखरी. विविध कोर्स उपलब्ध: डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन, GST टॅली, MS ऑफिस, सिव्हिल सुपरवायझर, रुग्ण सहाय्यक, प्रिपेटरी, BA BCOM MCOM. तर मग आजच प्रवेश निश्चित करा. आमची वैशिष्ट्य: शासन मान्य दूरस्थ शिक्षण, अत्यंत माफक प्रवेश शुल्क, घर बसल्या ऑनलाइन सर्व शैक्षणिक माहिती अगदी सोप्या शब्दात. घरातून अभ्यास, वर्षातून एकदाच परीक्षा. नापास तसे शिक्षणात अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पुन्हा संधी. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून फक्त रविवारी संपर्क सत्रे. सरावासाठी घरी गृहपाठ. स्पर्धा परीक्षा व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन वर्ग. पत्ता: G710 सबनीसपाडा युनियन बँक जवळ, मेन रोड, सावंतवाडी. अधिक माहितीसाठी संपर्क 023-63-27-33-07. व्हॉट्सअप नंबर 9607-70-72-60-90-11-11-57-49. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग. आपली माणसं, आपली बँक.
शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी माफक दरातील आरोग्य विमा योजना युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स। वार्षिक विमा हप्ता फक्त रुपये 548 प्रति कुटुंब, GST लागू नाही। अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूया यानंतरची बातमी। लाखातलं पॅकेज आणि जगाचे सफर घडवणारं उज्ज्वल करिअर, मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्हीत जॉईन करा। EIMS मध्ये आजच प्रवेश घ्या। 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक। आर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज, EIMS ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र। संपर्क राकेश सर 98198-30193, यशोदा मॅडम 98214-76438। नगराध्यक्ष संजू परब यांनी आमच्या नेत्यांवर बोलू नये, स्वतःचा पक्ष सांभाळावा, आम्हाला तोंड उघडायला लावू नये असा जोरदार पलटवार अनारुजून लोगो यांनी केलाय। असं दाखवलं की सर्व 17 नगरसेवकांच्या ऑफलाईन घेण्यासाठी साया होत्या। त्या 17 नगरसेवकांच्या साया अजेंडा पोस्ट झाला, मिटिंगचा अजेंडा पोस्ट झाला म्हणून त्या साया संजू परब अशा खोट्या साया इथे वापरून लोकांची हे करतोय, दिशाभूल करतोय। समजलं की नाही? लोकांना सांगतोय शासनाचा GRच आहे की ऑनलाइन मीटिंग घ्याव्या, तसा GR आहे। शिवनेसुद्धा हे मला ऑफलाईन कळलं नाही तर मी शिवना पत्र दिलं, त्याच्यानंतर शिवना सगळ्यांनी मीटिंग ऑनलाईनच होणार हे कळवण्यात आले, तसे SMS शिवने आम्हाला सगळ्यांना केली। त्याप्रमाणे SMS प्रमाणे बरेचसे लोक आपले घरी राहिले SMS द्वारे मीटिंग चालणार म्हणून। पण संजू परब हॉलमध्ये आला हे सुरू करत असताना मीटिंग सुरू करायच्या अगोदर मीटिंग ऑफलाईन होणार, मी अजेंडा पाठवलेला आहे पण शिवने सांगितलं। मी विचारलं शिव काय चाललेलं आहे, तुम्हाला काय सांगतं, बोलता येत नाही मॅडम, मीटिंग ऑनलाईनच घेतली पाहिजे। पण पीठासीन अधिकारी जेव्हा सांगतात त्याच्यापुढे आपल्याला बोलता येणार नाही असं शिवने सांगितलं, तर त्याची दाद मला कलेक्टरकडे जाऊन घ्यावी लागेल। त्याप्रमाणे मी कलेक्टरकडे जाणार आणि त्याची दाद मागणार की काय चाललेलं आहे, आपल्या पदाचा गैरवापर करून ऑनलाईन घ्यायची मीटिंग ऑफलाईन घेतली, असे अनेक विषय आपण आपल्याला पाहिजे तसेच करता, ही हुकूमशाही चाललेली आहे। समजलं की नाही? आता माझ्या संदर्भात त्यांनी लोकांना हे दिलं की लोगो मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण गाळे काढले, हे संजू परबचं पत्र आहे, शिवना त्वरित SP स्टँड आणि एम्ब्युलन्स त्यांची गाळे काढावे। मी तर असं एकही पत्र दिलेलं नाही आहे कोणाला आपल्या शिवना, मी एकच पत्र साहेबांना दिलेलं की गोरगरिबांचे तुम्ही गाळे काढल्यात आणि आता सावंतवाडीमध्ये जे नवीन गाळे घालतायत ते गाळे काढून टाका। त्या संदर्भात मी शिवनशी बोलले, त्याप्रमाणे शिवनी ॲक्शन घ्यायला सुरुवात केलेली। समजली की नाही? अशी बरीच अशी कारणं आहेत। संजू परबला मी सांगते आता हे सगळे पत्रकार परिषद हे घेण्याचं आता बंद करा, विकास कामाकडे लक्ष द्या, आलेले पैसे परतून जाऊ नयेत। 2-3 जागांचे आरक्षणाचे पैसे येऊन पडलेले आहेत 2 वर्ष झाली, ते आता त्यांना कसे त्यांच्याकडे त्यांना हे करता येईल, ते जातात जमिनी आपल्या ताब्यात घेता येईल ते बघा। आपले नाट्यगृह ते त्याचे पैसे आलेले आहेत, त्याचे टेंडर झाले, ते काम लवकर सुरू करा आणि विकास कामाला लागा। असले ही फालतूर गोष्टी करू नका आणि खोटं बोलू नका। काय सांगायचं असेल, संजू परब खरा मर्द असेल ना तर त्याने सुमी केलं म्हणून सांगा, एका बाईचं पत्र दाखवून लोका तुम्ही तुमची पाठराखण करू नका। सांग ना हिंमत असेल तुला, मी हे गाळे काढायला लावले, हे चुकीचं होतं ते काढायला लावले म्हणून सांग का काढत नाही? ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपल्या उज्ज्वल करिअर साठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी। आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत JEE, NEET, MHCET आणि NDA तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर, 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू। परफेक्ट अकॅडमी, संपर्क 93250-17458। जेव्हा एखाद्या घरातील कर्ता पुरुष कोविड पॉझिटिव्ह येतो आणि गंभीर होतो त्यावेळेस पहिलं संकटाचं आभाळ हे स्त्रीवर कोसळतं। जर बरं वाईट झालं तर सर्व स्त्रियांना भोगावं लागतं, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडकडीत जनता कर्फ्यू जाहीर करावा अशी मागणी शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत यांनी केली आहे। आज शिवसेना महिला आघाडीकडून कलेक्टर मॅडम त्याचबरोबर SP साहेब यांना निवेदन देण्यात आलं, त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यातल्या ज्या वेगवेगळ्या तालुक्यांमधल्या तहसीलदारांना
आम्ही निवेदन दिलं. यामध्ये जनता कर्फ्यूची मागणी शिवसेना महिला आघाडीकडून करण्यात आलेली आहे. प्रत्येकाचं स्वतःचं वेगळं मत असू शकतं. व्यापारी वर्गाचं आपलं वेगळं मत आहे, मच्छीमार समाजाचं आपलं वेगळं मत आहे. परंतु हे सगळं करत असताना या सगळ्या कुटुंबाचा कणा असलेली स्त्री ती जर आजारी पडली तर अख्खं घर कोलमडू शकतं. आणि आज जे काही कोरोनाचे पेशंट्स वाढत आहेत, म्हणजे मल्टिप्लिकेशननी वाढत आहेत, पूर्वी आपल्याला 20, 30, 10 असणारा आकडा आज शेकड्यांमध्ये येतोय. ही कुठेतरी वाढत जाणारी संख्या थांबवायची असेल आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेला कुठेतरी त्यामध्ये आपण पुन्हा एकदा ऊर्जितावस्था आणायची असेल तर याला कुठेतरी ब्रेक लागणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आम्ही जनता कर्फ्यूची मागणी केली. आणि जनता कर्फ्यू झाल्यानंतर प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं या मुख्य मागणीसाठी आम्ही आज कलेक्टर मॅडम किंवा आमचे अप्पर जिल्हाधिकारी साहेब त्याचबरोबर SV साहेबांना भेटलो आणि प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलं. या सगळ्यामध्ये प्रत्येक बाजारपेठा उत्स्फूर्तपणे बंद होतातच आहेत, परंतु संपूर्ण जिल्ह्यात जर अशा पद्धतीने जनता कर्फ्यू लागू झाला तर खऱ्या अर्थाने आज जी काही कोरोना पेशंटची वाढती संख्या आहे, वाढणारे मृत्यू दर आहे, तो कुठेतरी थांबेल आणि पुन्हा नव्याने एकदा उसंत मिळाल्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम बनेल. पुन्हा एकदा जे काही समोर कोरोना पेशंट येणार आहेत त्यांचा त्यांची आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला जो काही वेळ देण्याची गरज आहे त्यासाठी हा जनता कर्फ्यू तितकाच आवश्यक आहे. आणि म्हणून शिवसेना महिला आघाडीने आज शासनाकडे जनता कर्फ्यूची मागणी केली. बऱ्याच वेळेला असं होईल की तुमचं शासन आहे आणि तुमचं शासन तर सर्व काही खुलं करतंय, ही माझी वैयक्तिक आणि जिल्हा स्वरूपातली मागणी आहे आणि ती जनता कर्फ्यू म्हणून आम्ही मागतोय. शासनाने निश्चितच जाहीर केलेलं आहे, परंतु आपला जिल्हा आपली जबाबदारी, आपलं कुटुंब आपली जबाबदारी हे जे उद्धवसाहेबांचे बोल आहेत त्या अनुषंगाने जिल्ह्यामधल्या जनतेने ठरवलं आणि उत्स्फूर्तपणे बंद केला तर निश्चितच त्याचा चांगला परिणाम आपल्या जिल्ह्यात दिसू शकतो. आणि त्या अनुषंगाने आज शिवसेना महिला आघाडीने याची मागणी केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी व्हावी अशी विनंती देखील करण्यात आली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेश राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. दिबांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईच्या वतीनं विविध शासकीय भरती पूर्व मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र लवकरच खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉक्टर व्हीके तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा इथं सुरू करण्यात येणार आहे असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे. दिबांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण मार्ग आणि त्या संदर्भातले जे वर्ग आहेत याचं सुरुवात जी आहे ती गांधी जयंती दिवशी 2 ऑक्टोबर 2020 रोजी सुरू करायचा संस्थेचा मानस आहे. संस्थेचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात यशस्वी झालेले आहेत, परंतु प्रशासकीय सेवेचा अधिकारी म्हणून विचार करता इथे कुठेतरी आपले विद्यार्थी कमी पडतात याची खंत आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय आबासाहेब यांना आहेच. आणि त्यांचं एक स्वप्न आहे की आपल्या प्रशालेतून पास झालेले यशस्वी झालेले विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी भविष्यामध्ये विविध क्षेत्रातील प्रशासकीय सेवा ज्या आहेत त्या प्रशासकीय सेवेमध्ये जावेत. आणि त्याचाच भाग म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने 2 ऑक्टोबरपासून आम्ही पहिलं पाऊल संस्थेच्या वतीने टाकतोय, ते म्हणजे भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण शिबिर. साधारणपणे डिसेंबरमध्ये भरती आहे आणि त्या तत्पूर्वी लेखी आणि शारीरिक अशा दोन्ही कसोट्या विद्यार्थ्यांनी द्याव्यात आणि त्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करावी याच्यासाठी हा जो प्रशिक्षण वर्ग आहे हा वर्ग सुरू करायचा आहे. ही संकल्पना जी आहे ही संकल्पना आमच्या संस्थेचे नूतन कार्यकारिणी सदस्य माननीय मकरंजी तोरसकर आणि बांदा ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आदरणीय अक्रम खान यांनी आमच्या समोर मांडली. त्यानंतर आम्ही परिसरातील जे शिक्षक आहेत, क्रीडा शिक्षक आहेत,
मुख्याध्यापक आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी बोलावलं आणि सहविचार केला आणि त्या सहविचारामध्ये असं ठरलं की निश्चितपणे हा एक चांगला विचार आहे आणि हा विचार पूर्तते देण्यासाठी सर्वांनी मदत करूया आणि त्या अनुषंगाने 2 ऑक्टोबरपासून हे प्रशिक्षण वर्ग बांद्यामध्ये सुरू होणार आहेत. सर्वांनी याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. एक प्रशासकीय अधिकारी या संस्थेतून सुद्धा व्हावेत हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. धन्यवाद. या प्रशिक्षण वर्गाचा प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याने आपली शैक्षणिक पात्रता जी असेल त्याचं एक प्रमाणपत्र द्यावं, 2 फोटो द्यावेत, एक आपला प्रवेश अर्ज इथे जो आहे तो भरून द्यावा आणि त्याचबरोबर पालकांचं संमतीपत्र. कारण पालक आणि विद्यार्थी जेवढ्या तन्मयतेने या प्रशिक्षणावरचा विचार करतील तेवढं त्यांना यश चांगलं मिळेल. आणि प्रवेश घेण्याची अंतिम तारीख जी आहे ती 25/9/2020 अशी आहे आणि प्रवेशासोबत त्याला 500 रुपये प्रवेश फी ही भरावी लागणार आहे. एकदा घेतलेला प्रवेश त्याला नाकारता येणार नाही आणि समजा काही कारणास्तव त्याला प्रशिक्षणास उपस्थित राहता येत नसेल तर त्याने तशी आगाऊपूर्व सूचना आम्हाला द्यावी. संपूर्ण प्रशिक्षण जे आहे ते ड्रेस कोडमध्येच होणार आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या राज्यव्यापी मोहिमेचा राजापूर तालुक्यात राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राजन साळवी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार COVID-19 मुक्त मोहीम या माध्यमातून राज्यभर प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकाची आरोग्य तपासणी करणं या मोहिमेचा शुभारंभ राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावात झाला. यावेळी गावातील ग्रामस्थांचं स्क्रीनिंग करून त्यांची तापमान तपासणी व ऑक्सिजन तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे, राजापूर पंचायत समिती सभापती विशाखा लाड, तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषदेचे आबा दुधवडकर, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर, उपसभापती प्रकाश गुरव, माजी सभापती अभिजित तेली, राजापूर नगर परिषदेचे गटनेते विनय गुरव, नगरसेविका प्रतीक्षा खडपे आदी उपस्थित होते. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी घोषणा केल्याप्रमाणे आम्ही राजापूर तालुक्यामध्ये उन्हाळ्या गावामध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्याचा शुभारंभ केलेला आहे. त्यामागचा भावना उद्देश एवढाच माननीय मुख्यमंत्री महोदयांचा संपूर्ण सरकारचा असा आहे की प्रत्येक घरात ही संपूर्ण आमची टीम गेली पाहिजे, प्रत्येकाची भेट घेतली पाहिजे, त्यांची आरोग्य तपासणी केली पाहिजे. असं करत करत संपूर्ण हा जो कालावधी दिला आहे 2 टप्प्यामध्ये तो पूर्णत्वाला न्यायचा आहे. भविष्यातल्या कालखंडामध्ये अशी आरोग्य तपासणी झाल्यामुळे निश्चितपणे कोरोनाची तपासणी होईल, रुग्ण असतील तरी रुग्णालयापर्यंत जातील, त्यांना औषधोपचार केला जाईल. भविष्यातल्या कालखंडामध्ये हा संपूर्ण कोरोना नष्ट होईल अशा तऱ्हेचा उद्देश हा पूर्ण शासनाचा आहे. स्तुत्य उपक्रम हा शासनाने हाती घेतलेला आहे, त्याला सर्व आमच्या महसूल विभागाचे, आरोग्य विभागाचे, पोलीस विभागाचं संपूर्ण सहकार्य आहे. या संपूर्ण उपक्रमाला आमच्या नागरिकांनी सहकार्य करावं अशा तऱ्हेची मी विनंती करतो. ग्रामविद्यालयाने खरोखर कौतुकास्पद काम केलेलं आहे. गेले 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ग्रामविद्यालयामध्ये असणाऱ्या आमचे सर्व आरोग्यसेविका आहेत, आमच्या आशा आहेत, आमच्या अंगणवाडी सेविका आहेत, संपूर्ण टीम ह्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यांना ह्या कामासाठी निश्चितपणे आमचं सहकार्य आहे आणि चांगलं काम केल्यामुळे आत्तापर्यंत राजापूर तालुक्यामध्ये हा आपला कोरोना हा प्रादुर्भाव कमी राहिलेला आहे. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. कणकवलीला कोरोनाचा वेळ हा घट्ट, दोडा मार्गात गेला कोरोनाचा पहिला बळी आणि जनता कर्फ्यू जाहीर करा शिवसेनेच्या जानवी सावंत यांची मागणी. हेडलाईन प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज, असेल हिंमत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, ड्राइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप
आता शिरगाव देवगड इथं ड्राइव्ह स्पार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरचे मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40-42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रॉलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सिलबंद एक्सेस. मॉडेल अॅग्रोलक्स सिरीज 45-50-65 आणि 7 HP मध्ये. मॉडेल अॅग्रोमॅक्स सिरीज 45-80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सल डबल क्लच DCRL, फोर व्हील ड्राइव्ह, सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरचे मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेअरिंग वर्कशॉप श्री पावनाई मंदिरानजिक शिरगाव देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 8001-9984 आणि 9452-26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. सर्वत्र टाळेबंदी पण शिक्षण मात्र सुरूच. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाने स्थापिलेलं व UGC मान्यता प्राप्त. आपले शैक्षणिक वर्ष वाया न घालवता आजच मुक्त विद्यापीठात आपला प्रवेश घेऊन निश्चिंत व्हा. उच्च शिक्षणाची सर्वोच्च संधी BA, BCom, MA इंग्लिश, MCom, रुग्ण सहाय्यक, MBA, HR, फायनान्स, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरर, तसेच टेक्निकल BCA, MCA, BLIP, MLIP, जर्नलिझम शिक्षणक्रमांचे प्रवेश मार्गदर्शन उपलब्ध. अधिक माहितीसाठी सावंतवाडीतील मुख्य प्रवेश कार्यालयाला संपर्क साधा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाने स्थापिलेलं व UGC मान्यता प्राप्त. संपर्क डॉक्टर JB नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सावंतवाडी अभ्यास केंद्र, RPD ज्युनियर कॉलेज गेट समोर, कॉलेज रोड, सावंतवाडी. 86-05-99-23-34. तुमचा यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. प्रवेश सुरू. ऍडमिशन ओपन. IIT, JEE, NEET, MHT, CET अँड नाटा, NDA, कोचिंग आणि स्टेट बोर्ड परीक्षांची तयारी. ऑनलाईन बॅचेस सुरू. मर्यादित जागा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक, प्रशस्त इमारत. हवेशीर क्लासरूम, सुसज्ज लॅबोरेटरी, बस तसंच वसतिगृहाची सोय. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. तुमच्या यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी, श्री पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज, मुंबई गोवा हायवे, वाडी हुमरमळा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सचिव इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क परब सर 91-58-78-83-45, परब मॅडम 94-52-38-763, रुपनर सर 94-20-97-78-22, राहुल सर 94-33-50-474, मुनगेकर सर 70-577-44-88-5. सिंधुदुर्ग अकॅडमी. ऍडमिशन ओपन. जय हिंद ग्रामोन्नती ट्रस्ट, जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स साळगाव, अफिलिएटेड टू युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई अँड रिकग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ऍडमिशन ओपन फॉर हॉटेल मॅनेजमेंट, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, 3 years डिग्री कोर्स. एलिजिबिलिटी HSC पासड इन एनी स्ट्रीम विथ नॉट लेस दॅन 45% इन ऍग्रिकेट. सायलेंट फीचर्स, वेल इक्विप्ड बिल्डिंग, कॅन्टीन अँड हॉस्टेल फॅसिलिटी, इंडस्ट्रियल व्हिजिट्स, सेमिनार्स, ट्रेनिंग ॲट स्टार हॉटेल्स, क्वालिफाईड फॅकल्टी, स्कॉलरशिप फॉर बॅकवर्ड क्लासेस, 100% जॉब असिस्टंट, नो डोनेशन्स, लिमिटेड सीट्स. अप्लाय नाव
कॉन्टॅक्ट फॉर ॲडमिशन जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स ॲट पोस्ट साळगाव तालुका कुडाळ डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग फोन 02362232302 मोबाईल 7030938095 अँड 7030938096 9890945878